जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम एच 05 ऑटो व्लॉगवरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसापासून खूप जणांच्या कमेंट येत होत्या की आपल्याला रिक्षा घेण्यासाठी कुठकुठे डॉक्युमेंट लागतात, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनव. तर फायनली मित्रांनो, मी त्याच टॉपिकवरती आजचा जो व्हिडिओ आहे तो बनवला आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व तुमचे डाऊट जे आहे ते क्लिअर करणार आहे. आणि व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला रिक्षा घ्यायची असेल तर तुम्हाला कुठकुठे डॉक्युमेंट लागतात आणि तुम्हाला काय काय करावं लागते, काय काय प्रोसेस असते, तर त्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व क्लिअर होणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती डेली बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. तर मित्रांनो, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर एवढ्या ठिकाणाहून जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला देखील रिक्षा घ्यायची असेल आणि तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट काढायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. तर इंस्टाग्रामची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीवर जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि तिथून तुम्ही मला मेसेज करा. तर मित्रांनो, मी तुम्हाला नक्की मदत करेल. तर मित्रांनो, सर्वात अगोदर तुम्हाला रिक्षा चालवलं येणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला रिक्षा चालवता येत नसेल तर तुम्हाला शिकायचे आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही आरटीओला टेस्टसाठी जाल तर तिथे तुम्हाला रिक्षा चालवून दाखवावी लागते. त्यासाठी तुम्हाला रिक्षा येणं खूप महत्त्वाचं आहे. नंतर तुम्हाला थ्री व्हीलर कॅब हे लायसन तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. जर नसेल तर ते लायसन तुम्हाला काढायचं आहे. तर मित्रांनो, आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुमचं अपडेट असणं खूप गरजेचं आहे. ॲड्रेसमध्ये एस ओ सी ओ हे पण असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लायसन काढण्यामध्ये खूप मदत होईल. आणि तुमचं जे आधार कार्ड आहे त्याला मोबाईल नंबर लिंक असणं हे देखील तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, लायसन काढण्यासाठी तुम्हाला दोन पासपोर्ट साईज फोटो आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि लाईट बिल, आणि जर लाईट बिल तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला मतदान कार्ड, आणि मतदान कार्ड नसेल तर पासपोर्ट, तर एवढे सर्व डॉक्युमेंट आहेत तुम्हाला लायसन काढण्यासाठी लागणार आहेत. तर मित्रांनो, लायसन्स काढल्यानंतर रिक्षाचा जो बॅच आहे तो काढावा लागतो. तर मित्रांनो, रिक्षाचा जो बॅच आहे ते काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, PCC पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट आणि SCC म्हणजेच 15 वर्षाचा स्थानिक दाखला एवढे डॉक्युमेंट लागतात. आणि एवढे डॉक्युमेंट घेऊन तुम्ही जेव्हा आरटीओला रिक्षाच्या बॅचसाठी अप्लाय करायला जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला रिक्षाची जी बॅच आहे त्यासाठी काही नियम विचारले जातात. तर ते नियम तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो, त्या नियमावरती आपण स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत, ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन बघू शकता. तर मित्रांनो, रिक्षा बॅचसाठी अप्लाय केल्यानंतर तुमचं जे लायसन आहे त्याच्यावरती रिक्षा बाचा जो नंबर आहे तो प्रिंट होऊन तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये तुमचं जे लायसन आहे ते तुम्हाला मिळून जातं. तर मित्रांनो, लायसन्स आणि रिक्षा बॅच काढल्यानंतर परमिट काढावं लागतं. तर परमिट काढण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते आपण इथे बघूयात. तर मित्रांनो, परमिट काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, PCC, डोमासाईल सर्टिफिकेट, SCC म्हणजे 15 वर्षाचा दाखला आणि पासपोर्ट साईज 2 फोटो आणि ॲफिडेव्हिट. एवढे सर्व डॉक्युमेंट जे आहेत ते परमिटसाठी तुम्हाला लागणार आहेत. तर मित्रांनो, एवढे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला परमिटसाठी अप्लाय करायचं आहे. आणि परमिटसाठी अप्लाय केल्यानंतर तुमचं जे थोड्या दिवसात तुम्हाला परमिट भेटून जाणार आहे, म्हणजेच इरादापत्र तुम्हाला भेटणार आहे ज्याच्यावर तुम्हाला तुमची रिक्षा भेटणार आहे. तर लायसन्स आणि रिक्षा बॅग आणि परमिट एवढे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला रिक्षा घेण्यासाठी लागतात मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला इरादापत्र म्हणजेच परमिट भेटल्यानंतर तुम्ही जे आहे शोरूमला जाऊन मस्त अशी रिक्षा जी आहे हे बघा कशा प्रकारे अशा प्रकारे तुम्ही रिक्षा घेऊ शकता मित्रांनो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज पण करू शकता. आणि तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला आपल्या चॅनलवरती रिक्षाच्या रिलेटेड भरपूर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, बाय बाय.